माने या वर्षी आपण बाबांच्या पालखीचे नियोजन केलेले आहे आणि कोरोना काळानंतर जवळपास आपली पहिलीच पोटी पालखी आहे, जेणेकरून जे लोक घरात सर्व बसलेले होते बाबाने ते सर्व बाहेर काढले आणि ह्या वर्षी आपल्या प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षीपेक्षा जवळपास 2 ते 3 पटीने आपली लोकसंख्या वाढलेली आहे आणि अशीच पुढे वाढत राहील ही बाबांची प्रार्थना. खूप प्रमाण जवळपास 2 ते 3% वाढले, म्हणजे 2 ते 3 पटीने वाढलेले आहे. स्वागत राहिले. पालखीचं नियोजन साईबाबा सेवा मंडळ N11 दीपनगर ही भव्य दिव्य पालखी असून नियोजन इतकं कटिबद्ध आहे. भाविक इतके 15 वर्ष आहे पालखीचं. भाविक इतके आतुरतेने वाट बघत असतात दरवर्षाच्या पालखीची. पालखीचं ज्यावेळेस आपण डिक्लेरेशन करतो ह्या तारखेला पालखी आहे, तर भाविकांच्या मनात असा वेगळा उत्साह असतो, वेगळा आनंद असतो, आतुरता असते एक वेगळी. साईराम. श्री साईबाबा सेवा मंडळ आयोजित संभाजीनगर ते शिर्डी पायी पालखी सोहळा वर्ष 15 येणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. आमच्या पालखीमध्ये येणाऱ्या भक्तांसाठी आपण बॅग ठेवण्यासाठी, त्यांचे जे रोजचे लागणारे कपडे वगैरे ते बॅग ठेवण्यासाठी 2 आयशर घेतलेले सोबत, त्याचनंतर पाणी पाऊस ठेवण्यासाठी 2 आयशर आहे, 1 ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे. त्यानंतर आमचे जे वाडेकरी मंडळी असती मागची साफसफाई करणारे पालखी गेल्यानंतर जे साफ करतात, तो आमचा जो ग्रुप आहे मंडळातला सर्व, तो त्यांच्यासाठी एक गाडी असते. त्याच्यानंतर आम्ही जिथे पुढे चालतो चहा बनवणे, शरबत बनवणे, आमचं एक सेटअप, आमची एक गाडी सोबत असतेच. आणि आमच्या पालखीचं पूर्ण हे 15 वर्ष आहे आणि आमच्या पालखीचं औरंगाबाद संभाजीनगरमध्ये जे फार मोठं नाव आहे, सन्माननीय अध्यक्ष संदीपभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पालखी काढतो, ते आम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालतात. ओम साईराम. ओम साईराम. माझं नाव विकास बाबासाहेब जाधव. श्री साईबाबा सेवा मंडळ आयोजित हे छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी पायी पालखीचं यावर्षी 15 वर्ष आहे. आज दिवस पाहिला, आज दिवसभरामध्ये पालखीतले साई भक्त 31 किलोमीटर चालतात व पहिला मुक्काम हा पोळ रांजणगावला असतो. त्यानंतर दुसरा मुक्काम जो आहे हा शिवराईला, म्हणजे साधारण तिथून वापस 32 किलोमीटर दुसऱ्या दिवशी पूर्ण भक्त चालतात आणि तिसऱ्या दिवशी पण 30 किलोमीटर चालून वारी कानेगावला तिसरा मुक्काम होतो आणि चौथ्या दिवशी सकाळी 10 वाजता शिर्डीला पूर्ण साई भक्त बाबांच्या चरणामध्ये दर्शनाला जातात. काळजी असे असतात की हे जे सर्व पायी देणारे जेवण देणारे सगळे साई भक्त आहेत, त्यानंतर काळजी पूर्ण भक्तांना कुठलंही बाहेरचं गावचं पाणी न देता पूर्ण बिस्लेरीचं पाणी आपण या ठिकाणी साई भक्तांच्या माध्यमातून जे दान करतात त्यांच्या माध्यमातून हे दिलं जाते. त्यानंतर मेडिसिन असते, ग्लुकोज असते, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्ससुद्धा असते, BHMS डॉक्टरसुद्धा या पालखीसोबत आहे. अशा प्रकारे काळजी आपण या भक्तांची पूर्ण मंडळ घेत असते. पालखीचे आतापर्यंत 15 वर्षामध्ये आतापर्यंत कोणत्याही बाबांच्या साईबाबांच्या कृपेने कोणताही अनुसूचित प्रकार घडलेला नाही. याचे कारण असे की मंडळाचे सर्व पदाधिकारी हे मनापासून सर्व भक्तांची काळजी घेतात. ज्यावेळेस रस्त्यामध्ये जे भक्त चालतात तर त्यांच्या बाजूला प्रत्येक ठिकठिकाणी साई भक्त उभे राहतात आणि त्यांना एका साईडनीच सर्वांना चालायला सांगतात आणि त्यानंतर साई भक्तसुद्धा असे आहेत की त्यांना सांगायची पण गरज पडत नाही, ते स्वतः त्यांना दरवर्षीप्रमाणे शिस्त लागलेली, त्यामुळे ते पण एका साईडनीच चालतात. माझं संदीप सपकाळ. श्री साईबाबा सेवा मंडळाची पालखी दरवर्षीप्रमाणे 15 वर्ष आहे. बाबा सर्वांकडनं भक्तांकडनं सगळी सेवा चालून करून घेत असतात आणि भक्त चालूनही सुद्धा सेवा करत असतो बाबांच्या. सद्गुरु साईनाथ महाराज की. इरादे लाख बनते है लाख बिगड़ते है, इरादे लाख बनते है लाख बिगड़ते है, सीढ़ी वही आते है जिन्हें बाबा बुलाते है. सद्गुरु.